माझ्या मुलीच्या बाबतीत मला आला होता. दोन महिन्याची असताना दुर्वा तिचा हात डिस्लोकेट झाला आणि रात्री 2 वाजताची वेळ, 2:30 वाजताची, आणि मी आणि माझे मिस्टर अभिजित आम्ही रात्रभर इकडे तिकडे फिरत होतो की कुणीतरी ऑर्थोपेडिक भेटेल आणि आम्ही तिला बरं करू शकू, तो हात डिस्लोकेट झालेला पुन्हा जॉईंट करू शकू, प्लास्टर लावू शकू, काहीतरी घडेल. पण तो अर्धा तास, एक तास सलग फिरून घरी आल्यानंतरही कुठलाच दवाखाना दुर्दैवानी म्हणा किंवा काय उघडा नव्हता, कुठलाही सर्जन नव्हता, डॉक्टर अवेलेबल नव्हते. आणि आम्ही घरी येऊन फक्त तिचा हात हातात घेऊन रात्रभर नामस्मरण करत बसलो. आणि आमचं असं आलं की आता जे काही करतील ते स्वामी करतील, तुम्ही बघा काय करायचं ते. आणि सकाळी त्याच अवस्थेत आम्ही तिघेही झोपलो आणि सकाळी उठल्यानंतर ती खूप छान हसत खेळत उठली आणि वी वर सरप्राईज की काय झालं असेल. तिला परत आम्ही तसंच उचललं आणि दवाखान्यात नेलं तर डॉक्टर म्हणाले, नाही, हात आता नॉर्मल आहे, जॉईंट आहे आणि काहीच प्रॉब्लेम नाही आहे, प्लॅस्टर वगैरे लावायची गरज नाही आहे. सो आम्हाला असं झालं की आम्हाला काहीच करावं लागलं नाही. सो जे पाठीशी होते त्यांनीच ते केलं. कैलाशपती है वो डम डम डमरू बजाए, मैं दास उसी का हूँ, मेरा मालिक है शिवाय. कैलाशपती है वो डम डम डम.